कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासंदर्भात गेल्या अनेक दिवस राज्यामध्ये चर्चा चालू आहे. मी गेल्या अनेक वर्ष या मतदारसंघात आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सन्माननीय खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले आहेत, विकास कामे केली आहेत. आणि करत असताना माझा युवकांचा युवतींचा मित्रपरिवार फार मोठा झाला आहे. महिला वर्ग आणि ज्येष्ठ वर्ग आज माझ्यावरती फार मोठ्या प्रमाणात प्रेम त्यांचं मला मिळालेलं आहे. आणि गेले अनेक दिवस माझं ह्या विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्यासंदर्भात नाव सुद्धा चर्चेत आहे. मी स्वतः काही दिवस झालं मुंबईमध्ये आहे. माझ्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांचा आग्रह बघून मी ह्या निवडणुकीसंदर्भात इथं आलो होतो. आज सकाळी सन्माननीय खासदार साहेबांनी एक पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रक्रियेचं स्पष्टीकरण केलं आहे. आणि मी स्वतः सुद्धा आज आमच्या सगळ्यांचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायला गेलो होतो. आणि माझा आग्रह हा होता की ही जागा कोल्हापूरची उत्तरची भारतीय जनता पार्टीकडे यावी आणि आपण या निवडणुकीमध्ये सहभागी होण्याची संधी आपल्याला मिळू शकेल. ह्या संदर्भात मी माझी भावना त्यांना सांगितली. परंतु असं समजण्यात आलेलं आहे की ही जागा शिवसेनेकडे राहणार आहे, त्यामुळं मी ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आता सहभागी होत नाही आहे. परंतु जे कोण महायुतीचे उमेदवार असतील कोल्हापूरमध्ये, आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष आणि आमचं संपूर्ण महाडिक कुटुंब असेल, आम्ही सर्वजण त्या उमेदवारांच्या पाठीमागे राहून त्यांचा प्रचार करणार. आणि मला मुंबईमध्ये येऊन सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलायला मिळालं, वरिष्ठ लेवलला शिवसेनेमध्ये, भारतीय जनता पार्टीमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा माझ्या कामाची दखल घेतली गेली, ह्याचा मला फार आनंद आहे. आणि मी सर्व वरिष्ठ नेत्यांचे खूप खूप आभार मानतो.